सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 7 एप्रिल रोजी रात्री ठीक 12 वाजता या स्पर्धेची धमाकेदार सुरुवात झाली आणि घोषित केला गेला दुष्काळाविरोधात एक महासंग्राम। 45 दिवस चालणाऱ्या या युद्धात पाणलोट विज्ञानाच्या ज्ञानाने समृद्ध गावकरी दुष्काळावर एकापेक्षा एक घणाघाती वार करतायत। असं वाटतंय ही पांडवांची फौज दुष्काळाला महाराष्ट्राबाहेर हकलवूनच शांत बसेल। नमस्कार, तुफान आलयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्राच्या गावागावात गावकरी रचतायत एक नवा इतिहास, दुष्काळ विरुद्ध युद्ध। महाराष्ट्र खरोखर पेटून उठलाय। ही जी महाराष्ट्रातली धग आहे, ही या सूर्याची धग नाही आहे, ही माणसांची धग आहे, ही त्यांची रग आहे। कारण त्यांनी ठरवलंय दुष्काळाशी दोन हात करायचे आणि लढा द्यायचा आहे। संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय, त्या सूर्याच्या ऊर्जेलाही त्यांनी आपल्या प्रयत्नात समावून घेतलंय दुष्काळाला जाळायला। हे युद्ध महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक ठिकाणी घडतंय। चला युद्धभूमीवर आणि पाहूया कसा घडतोय हा इतिहास। उन्हाच्या गरम झळांनी वातावरण चांगलंच तापलंय, अंगाची लाही लाही करण्यात सूर्य कुठलीच कसर सोडत नाहीये। अशात काम करणं तर सोडाच, पण घरात बसणं सुद्धा मुश्किल झालंय। पण या अंग भाजून टाकणाऱ्या आगीची पर्वा न करता हजारो लोक गावागावांमध्ये श्रमदान करण्यासाठी बाहेर पडतायत। जणू सूर्याने दिलेलं आव्हान स्वीकारतायत। सर्वांचं म्हणजे स्फूर्ती आलेली आहे सगळ्यांना, सगळ्यांनी एक नवं तेज भरलेलं आहे। अभिनय तो कवी नाही, अशी परिस्थिती आमच्या गावात आजच्या परिस्थितीला झाली। एकदा ती ठिणगी पडली आणि आता आम्ही पेटून उठलेलो आहोत। आम्ही थांबणार नाही, प्रत्येक आमच्या गावातल्या व्यक्तीने ठरवलेलं आहे की आपल्याला लढायचं तर कोणाशी, या दुष्काळाशी, आणि त्याला हरवायचं। आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी विपरीत पेक्षा विपरीत परिस्थितीवर मात करतायत। गावकऱ्यांना आता ओढ लागलीय ती लवकरात लवकर श्रमदानाचं टार्गेट पूर्ण करण्याची, जेणेकरून त्यांच्या गावात मोफत मशीन्स येतील आणि जलसंधारणाच्या कामांना गती मिळेल। श्रमदानासाठी गावकऱ्यांचा जोश जितका दांडगाय तितक्याच जोशात ते मशीनसाठी लागणाऱ्या डिझेलची व्यवस्थाही करण्याच्या मागे लागलीय। कारण हजारो गावातल्या लाखो लोकांना आता दुष्काळ मंजूर नाही। आमिर व किरण पोहोचत आहेत विदर्भातल्या रानवाडीत, जिथे आपले पांडव पंडू भाऊ हे त्यांनी घेतलेल्या पाणलोट विकासाच्या प्रशिक्षणाला अतिशय उत्साहाने प्रत्यक्ष अंमलात आणतायत। आता आम्ही चाललो आहोत रानवाडीला, बंडू भाऊंच्या गावाला। आज आम्ही बंडू भाऊंबरोबर श्रमदान करूया। हो, श्रमदान आहेच आणि क्रिकेट पण आहे। क्रिकेट? हो, एकदम वेगळं क्रिकेट, असं क्रिकेट जे आम्ही लगानमध्ये पण खेळलं नाही। बंडू भाऊ नमस्कार, मी आमिर। आमिर सर नमस्कार। सर कैसे हैं आप? एकदम ठीक सर। बंडू भाऊंना मदत करायला पोहोचलीय ब्लाइंड क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राची टीम सुद्धा।
क्रिकेटचं मैदान आपल्या चौकार आणि षटकारांनी गाजवून सोडणाऱ्या या खेळाडूंनी आज जलसंधारणाची मॅच सुद्धा जिंकण्याचा निर्धार केलाय. बंडू भाऊ, आज तुमची पूरी टीम आली आहे श्रमदानाला, तुम्हाला कसं वाटतं? खूप छान, मला माझं मन प्रसन्न झालेलं आहे. मी मुंबईमध्ये गेलेलो होतो यांच्याकरता. फुटबॉल मी तो गेम खेळलेला आहे यांच्याबरोबर. तर मी त्यांना सहज विचारलं की बा तुम्ही माझ्या गावाला येऊ शकतात का? तर ते कोणतं कारण आहे म्हणे. तर माझ्या गावाला म्हटलं एक मोठा कार्यक्रम आहे, म्हटलं महाश्रमदान म्हणूनच आहे म्हटलं ते. आणि ते आपलं महाश्रमदान झालंय आणि सर बी आलेत, तुम्ही सुद्धा आलेत, तर आम्ही खुश आहोत. आणि आमच्यावर जे आमची जे क्रिकेट टीम आहे महाराष्ट्र असोसिएशन, ती सुद्धा आलेली आहे. हे पूर्ण महाराष्ट्राची क्रिकेट टीम आहे ब्लाइंडची. आणि तुमच्या टीमला कसं वाटलं जगतापजी? तुम्ही सांगा, आपल्या बंडूच्या गावामध्ये तुम्ही आलं आणि श्रमदान केलं, कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला बंडू आमचा भाऊ आहे, आम्हाला त्याने एकदाच सांगितलं होतं का तुम्ही या गावात या आणि आम्हाला श्रमदान करू लागा. आम्ही एका पायावर मी आणि माझी टीम तयार झाली ब्लाइंड क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र. आणि आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला या गावाने फार सुंदर असं स्वागत केलं आणि आम्हाला खूपच बरं वाटलं. आमिर सर, तुमचं परत एकदा स्वागत. का तुम्ही एका बंडूला नाही काढलं, या महाराष्ट्रातल्या तमाम बंडूला बाहेर काढलं, का जे एका कोपऱ्यात होते आणि आज ते स्वतःच्या बळावर नक्की उभे राहतील. काम कशी चालू आहे तुमचं गावात? काम सुरळीतपणे चालू आहे, त्याच्यामुळे खूप आनंद आणि उत्साह वाढलेला खूप लोकांमध्ये. क्रिकेट टीम आली आहे आणि मॅच नाही झाली असं तर नाही होऊ शकत. मैदान तयार, अंपायर तयार, खेळाडू तयार, प्रेक्षक तयार आणि मॅच सुरू झाली. जिल्हा सातारा, तालुका मांड आणि गावाचं नाव वडजल. जशी आम्हाला खबर मिळाली की तिथे काहीतरी जबरदस्त घडतंय, म्हणजे काय तर महाश्रमदान, श्रमदान नव्हे महाश्रमदान घडतंय. आबाल वृद्ध तिथे हातात कुदळ फावडी घेऊन काम करतायत. मला समजलं, माझे हात लागले शिवशिवायला, बाईकला मारली किक आणि लगेच निघालो तिकडे. चला तडाक देऊया, धडाक. जिथून निघाले तर होते वडजल गावाला जायला, पण मध्येच शिरताव गावात त्यांचं अपहरण झालं. तुला हे कसं कळलं माझी गाडी इकडनं चालली, ह्याच गाडीत मी बसलोय म्हणून? नाही सर, मला कळलं होतं असं की तुम्ही येणार आहे म्हणून आमच्या गावाला भेटू देऊन जावं. मला जवळजवळ किडनॅप केले या भिसे दादाने. जवळजवळ माझी गाडी रस्त्यातनं जात असताना त्या गाडीच्या समोर असं थांबवून त्यांनी गाडी अडवली. आणि नाही, तुम्हाला यावंच लागेल, यावंच लागेल. बरं, मला आणखी वेगळ्या गावात जायचंय, पण हा असा जो हट्ट आहे या हट्टा पुढे यावंच लागत. किती लोकांनी सुरुवात केली होती? 6 जण आले. 6 जण आहे आता? 42 जण आलो. क्या बात आहे, 42 जण आहे. चला बघूया, जेवढे जास्त काम करतील ते आपल्या गावालाच फायदा आहे का नाही. चला आता मी हाणतो. ए चला ना, काम लागा रे. गुरगुडे नीर गुरगुडे दुष्काळ, बोलो मिलके एक साथ दुष्काळाची दोन हात, बोलो मिलके एक साथ दुष्काळाची दोन हात. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला
आणि मग जितू पोहोचले वडजल गावात, जिथे हजारो लोक महाश्रमदान करत होते. श्रमदानात सरप्राइज एंट्री झाली प्रख्यात अभिनेता गिरीश कुलकर्णी यांची. मी इथे या गावामध्ये आलो आणि अचानक मला लॉटरी लागल्यासारखं झालं. कारण खरं मागच्या वर्षी तुफान आलयामध्ये ज्याचा जबरदस्त सहभाग होता असा माझा अत्यंत आवडता अभिनेता आणि लाडका मित्र गिरीश कुलकर्णी इथं आलेला आहे. तुला काय म्हणायचं? मी लहानपणापासून शहरामध्ये पुण्यामध्ये वाढलेला माणूस. पुण्यामध्ये एखाद दिवशी पाणी नाही आलं तर आम्ही सगळेच जण नाक मुरडतो, वैतागतो, अशातली गत आणि अशा ठिकाणी मी वाढलो. सांगायचं कारण म्हणजे मागच्या वर्षी मी तुफान आलं जिथू म्हटल्यासारखं त्या कार्यक्रमात आम्ही सगळे सहभागी झालो आणि मग तेव्हा आम्हाला डोक्यात आमचा प्रकाश पडला की काय मोठा भीषण प्रॉब्लेम आहे पाण्याचा. आणि आता आपण जे काम करतोय ना ते खरोखर मी तुम्हाला सांगतो की आपण एक इतिहास रचतो आहोत सगळे मिळून. आणि हा जो काही मंत्र सापडलेला आहे माणसाच्या दोन हाताचा, तो इतका भन्नाट लोकांनी वापरलाय. आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशीच उन्हा तानात सगळ्या आया मावश्या बापे काके सगळे जण राबतायत, लहान सान थोर सगळे, आणि ते फार माणूसपणाचं काम आहे. आता मी अशा ठिकाणी चालले आहे जिथे महिलांनी असं काम करून ठेवलंय की त्याला सलाम ठोकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि हे काम आहे 30x25x3 मीटरचं शेततळ बनवण्याचं. एक अत्यंत महत्वाकांक्षी काम ज्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलली डोळा पिंपळ गावातल्या या महिलांनी. ज्या पद्धतीचा तलाव बनवण्याचा विडा या महिलांनी उचललाय, ते काम जर पोकलँड सारख्या अजस्त्र मशीनने केलं गेलं आणि दररोजचे 8 तास केलं गेलं तर ते काम पूर्ण व्हायला 1 आठवडा लागेल. या महिलांच्या कामामुळे जो तलाव तयार होणार आहे त्याची एका वेळची पाणी साठवण क्षमता असेल 22 लाख लिटर पाणी. आणि असं समजा की एका पावसाळ्यात हा तलाव 3 वेळा जरी भरला तरी गावाला 66 लाख लिटर इतकं पाणी मिळेल. पाण्याच्या एका एका टँकरकडे डोळे लावून असणाऱ्या या गावाला फक्त या महिलांच्या मेहनतीमुळे दरवर्षी 660 टँकर्स इतक्या पाण्याचं वरदान मिळणार आहे. पिंपळगाव डोळा इथल्या महिलांनी कमाल केलेली आहे. 200 बायका इथे रोज येत आहेत, 8 ते 12 श्रमदान करतायत. दिवसभर स्वतःच्या घरचं काम उरकून इथे येणं, कष्ट घेणं, श्रमाने काम करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. हे काम अविश्वसनीय आहे, थक्क करणार आहे. इकडच्या महिला आहेत त्यांच्यात जो उत्साह आहे, त्यांच्यात जो जल्लोष आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. मला एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की तुम्हाला हे आपण करू शकतो असं कसं काय सुचलं आणि कसं काय वाटलं? कारण महिलांना कसं होतं, टँकर आल्यावर ज्यावेळेस महिलांची भांडणं व्हायचे, जसं की वादावादी व्हायची महिलांची, घरातल्याच महिला असतील तर त्यांचे पण भांडणं व्हायचे पाण्यासाठी, कुणाला भेटायचं कुणाला नाही भेटायचं. मग सगळ्या महिलांनी ठरवलं की आपल्यात आपण भांडण करण्यापेक्षा आपण श्रमदान करू आणि श्रमदानातून आपण शेततळ करू, आपला पाणी प्रश्न मिटून जाईल. फारच मस्त. पण थकवा नाही येत एवढं दिवसभर घरातलं करायचं, 8 ते 12 इकडे येऊन काम करायचं? उलट घेतलं आहे ना, आम्ही घरचं काम पटकन आवडतं आणि आनंदामुळे हे काम आम्ही परदेशी करतो.
पण हे एवढं मोठं काम आहे, एवढं मोठं तळ आहे, तुम्हाला असं नाही वाटलं की आपण मशीन्सची मदत घ्यावी, हे आपल्या हाताने करता येणार नाही आपल्याला, असं नाही वाटलं? नाही ना, आमची नारी शक्ती सगळ्यांची एक होती ना, आम्ही सगळ्या महिला एक होतो. शेततळ आपलं असं काहीतरी असायला पाहिजे की महिलांनी केलेलं, की आम्हाला सांगता येईल की आम्ही महिला पण पुरुषांपेक्षा कमी नाही. क्या बात आहे. अन्न गुडगुडे, नाल गुडगुडे, दुष्काळ डिस्काळ डिस्काळ डिस्काळ. आता आम्ही जाऊ महाराष्ट्रातल्या एका दानशूर गावात, नरवणे. या गावातील अनेक माणसं मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतात. त्यांची केसेस थोडी वेगळी आहे. का वेगळी, त्यांचं करणंच ऐकू. साल 2017 सत्यमेव जयते वॉटर कप पुरस्कार सोहळा. 2017 वॉटर कप मध्ये माण तालुक्यातल्या बिदाल गावाने राज्यस्तरावर 3 क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार होता बिदाल वासियांकडून केल्या गेलेल्या क्रांतिकारी जलसंधारणाच्या कामासाठी. आणि 2017 पावसाने बिदालला अशा पद्धतीने पाणीदार केलं की गाव अक्षरशः टँकर मुक्त झालं. बिदालच्या या कामगिरीने शेजारचं नरवणे गाव अत्यंत प्रभावित झालं. ते टीव्हीवरती आम्ही आमच्या लोकांनी शो बघितला, म्हणजे अक्षरशः ज्या गावाला टँकर चालू होते, 11 वर्ष टँकर चालू होते, त्या गावामध्ये आता विहिरीला हातातून बकेटनी पाणी घेऊ शकतो. आणि या वर्षीच्या स्पर्धेत नरवणे गावाने बिदालच्या पावलावर पाऊल टाकायचं ठरवलं. गावाने आपलं तन मन या कामासाठी झोकून दिलं, पण तरीही एका गोष्टीची उणीव होती. आता तन हे म्हणजे शारीरिक जे काम आहे, श्रमदान आहे, हे गावचे लोक करू शकतात आणि मनानं सगळे लोक इन्वॉल्व्ह झालेले, सगळे सहभागी आहेत. तिसरी गोष्ट महत्त्वाची राहिली म्हणजे धन. आता ग्रामीण भागामध्ये हे लोकांना इतकं उपलब्ध होऊ शकत नाही. नरवणे गावाने मुंबईत राहणाऱ्या आपल्या गावकऱ्यांना मदतीचं आवाहन केलं, ज्यातील अनेक जण हे पोलीस विभागात कामाला आहेत. मुंबईत एक कुर्ल्याला आमचा गावचा गाळा आहे, त्या ठिकाणी आम्ही मीटिंग घेतली आणि ती मीटिंग सुद्धा आमची एवढी सक्सेस झाली की सर्वांनी श्रमदानाने आणि फंड म्हणून वर्गणी म्हणून ते काम करायचं ठरवलं. लोकांनी उत्स्फूर्तने सांगितलं की आम्ही एवढे देतो, आम्ही एवढे देतो, आम्ही देतो. तो फंड आमचा 20 लाखापर्यंत जमा झालेला आहे आता आणि अजून आम्हाला 20 लाख रुपये मिळणार आहेत फंडाद्वारे. ज्यांनी डिक्लेअर केलेलं आहे ते अजून येणार आहेत. मुंबईहून मदत आली आणि गावाचा उत्साह द्विगुणित झाला. माण तालुक्याने पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शन केल्यानंतर ग्रामस्थांनी त्या सभेमध्ये अगदी उत्स्फूर्तपणे उभे राहून प्रत्येकाने आपापला सुद्धा निधी जाहीर केला. बऱ्याच ग्रामस्थांनी स्टेजवरती येऊन आता तन आणि मनाला धनाचीही जोड मिळाल्याने नरवणेमध्ये पाण्याच्या कामाने चांगला जोर धरला आणि गावकऱ्यांचा उत्साह इतका वाढला की त्यांनी अजून एका गोष्टीची अपेक्षा केली. मुंबईकरांना आवाहन केलं गाववाल्यांनी की आमचं हे ग्रामपंचायतीचं निमंत्रण तुम्ही आमिरजी पर्यंत पोहोचवा. आमिर यांच्याकडे हे निमंत्रण पोहोचलं आणि आमिर पोहोचले नरवणे गावात. तुमची टीम आली होती आणि ते मला सांगितलं की आम्ही खूप मोठा प्लॅन बनवलो आणि आम्ही खूप काम करणार या वर्षी. माझं मराठी इतकं छान नाही आहे, चालतं ना? मला साहेब आणि टीमनी मला सांगितलं की जर तुम्ही आलं तर आम्ही फर्स्ट येणार. आता मी आलो, आता तुम्हाला फर्स्ट यायचं आहे. मी पण मराठी थोडं वाईट आहे, पण जास्त हे मला चांगलं वाटलं की इतकं मुली आहेत. मला वाटतं की सफल होने के लिए औरतों का होना बहुत जरूरी है, महिलाओं का योगदान बहुत जरूरी है. तुम्हाला बघून मला खूप आनंद वाटलं. आपको क्या लगता है मैं सफल क्यों हुआ इंडिविजुअली? हमारी शुभकामनाएं आपके साथ. आणि मी परत येते जेव्हा तुम्ही पाणीदार होत होईल. होईल. गावागावांमध्ये होणाऱ्या जलसंधारणाच्या कामाला मजेदार आणि उत्साहवर्धक बनवण्यासाठी लोक वेगवेगळ्या शकला लढवत आहेत.
सांगलीतल्या रेणावी गावात लोकांनी पैसे जमवण्याची चक्क स्पर्धा सुरू केली आहे. निधी संकलनासाठी आम्ही ज्यावेळी लोकांकडे अप्रोच करत होतो किंवा लोकांच्या घरी जात होतो त्यावेळी आम्हाला दिवसाला 15,000-20,000 मॅक्सिमम 25,000 रुपये गोळा होत होते. पण ज्यावेळी वाडावाईज कॉम्पिटिशन चालू झाली पैसे गोळा करण्याची त्यावेळी आमची एका दिवसामध्ये 3 लाख रुपये आमच्या मशीन कामासाठी गोळा झाले. टेक्नॉलॉजीच्या जमान्यात लोकवर्गणी सुद्धा आता हायटेक होत चालली आहे. खिशात पैसे नाहीत हा बहाणा आता नाही चालणार. मोबाईल मध्ये इंटरनेट आहे ना, मग बस झालं. आम्ही ज्यावेळी गावामध्ये वर्गणी मागायला चालू केली त्यावेळी आम्हाला अराउंड 50,000-60,000 आसपास वर्गणी मिळाली होती. आणि ज्यावेळी आम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करायला चालू केले त्यावेळी आमचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सचा काउंट हा वाढून अराउंड 300% वाढला. एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला ज्या ग्रुपमध्ये आपण गावातील 200-250 लोक समाविष्ट केले जे बाहेरगावी व्यवसायानिमित्त आहेत आणि लोकवर्गणी चांगल्या पद्धतीने डिझेलसाठी आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाली. निधोना गावच्या तरुणांनी सुद्धा व्हॉट्सअप तंत्राचा खूप मस्त वापर केला. नुसते जोक फॉरवर्ड न करता त्यांनी आपलं गाव जगासमोर फॉरवर्ड केलंय. आम्ही निधोनावासियांनी व्हॉट्सअपचा ग्रुप बनवून आव्हान केलं की आपल्याला डिझेलसाठी पैसे द्या, तर एका तासात जवळपास 50,000 रुपये जमा झाले. अशा पद्धतीने वेगवेगळ्या मार्गांनी लोक वर्गणी गोळा करतायत जेणेकरून बीजेएस कडून मोफत मिळालेल्या मशीन्सना पोट भरून डिझेल देता येईल आणि जलसंधारणाचं मोठं काम होऊ शकेल. खूप साऱ्या गावांमध्ये आता मशीन्स यायला सुरुवात झालीय आणि त्यांचं स्वागत अशा पद्धतीनं होतंय की जणू कोण्या जलदेवाचं आगमन होतंय. अशी अनेक गावं आहेत जी स्वतःची मदत करतात पण अशी पण गावं आहेत ज्यांना अजूनही तुमच्या मदतीची गरज आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कोरडे गाव पाणीदार व्हावे म्हणून अनेक माणसं मदतीसाठी पुढे येत आहेत. आतापर्यंत जवळजवळ 1,25,000 जलमित्र जोडले गेले आहेत. या मदतीत आता कुठलीही कपात नको. महाराष्ट्राला दुष्काळ फ्री, टँकर फ्री तुम्हीच बनवू शकता. म्हणून म्हणतोय जलमित्र.पाणी फाउंडेशन या लिंक वर जा आणि जलमित्र हुआ. मेहमुंदी शेत मजुरांच्या मुकादम म्हणून काम करतात. आपलं गाव पाणीदार करण्याच्या उद्देशाने मेहमुंदी पाणलोट विकासाच्या प्रशिक्षणासाठी गेल्या. प्रशिक्षणाने प्रभावित झालेल्या मेहमुंदी जेव्हा गावी परतल्या त्यांनी गाव अक्षरशः हलवून सोडलं. गाव पाणीदार करण्याच्या दृढ निश्चयासोबतच मेहमून बिनी एक चॅलेंज पण केले. हम खंडाले में पानी इतना लगाएंगे कि आमिर खान को खंडाले में बुलाएंगे. ए आते के खंडाला, आमिर जी तुम आते के खंडाला. वाह वाह वाह. मेहमून जी हम लोग जरूर खंडाला आएंगे आपके गांव, लेकिन एक मेरी शर्त है, आप लोग कमाल का काम कीजिए और हम यकीनन आपके गांव में आएंगे. ए क्या बोलती तू? क्या मैं बोलूं? सुन सुना आती क्या खंडाला. तुम्हाला कळलं असेलच आम्ही कुठे चाललोय ते. दिलेले शब्द पाडायला. अरे घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे मेहमून भी से मिलेंगे और क्या. मेहमून भी म्हणाल्या होत्या की आम्ही मेहनत करतो तुम्ही येता का खंडाला. मेहमून भी आणि त्यांच्या गावाने मेहनत केली आणि आम्ही आलो. कसं चाललंय तुमचं काम? मस्त, खूप मस्त चाललं आमचं. पहिल्या दिवशी पण आम्ही 8 तारखेला समजावून केलं तर जसं सारे लोक आम्हाला खूप मदत करायला लागले. सर्व गाव एकत्र असे कोणीच असं काही नाही की आम्ही नाही की काही नाही असे आमच्या गावात कोणीच असं हे नाही. किती लोक श्रमदान करतील? खूप लोक करतात आम्हाला. कोण्या दिवशी 200, कोण्या दिवशी 250, कोण्या दिवशी 300. छान, खूप छान. तुमचं श्रमदान छान चालत आहे. मशीनचंही काम चांगलं चालत आहे. तुम्ही प्रिपरेशन केलं, पैसे आहे मशीनचं काम साठी? मशीनचं काम आम्ही गावकऱ्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला पैशाची कमतरता पडली. मग आम्ही गावकऱ्यांनी वर्गणीत गोळा केली आणि लोकजागर मंच यांची सुद्धा आम्हाला मदत झाली. लोकजागर मंच आहे त्यांनी आम्हाला डिझेल दिलं. जैन संघटनेनं आम्हाला जेसीबी पुरवली, पोकलँड पुरवली आणि गावकऱ्याच्या मदतीनं जे आजपर्यंत काम नव्हतं, जिथं विरोध होत होता त्या कामाला कधीच विरोध झाला नाही. आणि आम्ही 1,000 टाळी गाळ टाकला शेतामध्ये आणि दोन्ही कामं झाले. पाणी पण अडलं आणि गाळ पण, गाळाचं पण एक काम झालं चांगलं आहे. आणि आता तुमचं प्लॅनिंग
व्यवस्थित जातो ना 45 डेज चा वेरी गुड. और हमारी ये प्रार्थना है और शुभकामनाएं आपके साथ है हमारी कि आप जो अच्छा काम कर रहे हैं वो और भी अच्छा करें. अच्छा करें. और ये जो काम आपने शुरू किया है ये अभी बंद नहीं होना चाहिए. नहीं, 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 क्योंकि ये कॉम्पिटिशन तो हम लोग 45 डेज चलाते हैं लेकिन असली मकसद हमारा पानी है. ये सब चालू रहेगा. और महाराष्ट्र को हमको सूखा मुक्त बनाना है तो उसके लिए ये काम हमको चालू करना है. आप लोग अभी सीख गए इतनी अच्छी तरह कर रहे हैं आप लोग. और आप लोग जो अच्छा काम कर रहे हैं उसका देखा देखी बाकी गाँव भी आपसे प्रेरणा लेंगे. बहुत खूप बाहेर गावचे लोक येऊन आमचं काम बघून ते पण करायला लागले काम आमच्या सोबत. मेमुनबी तुमचा आणि तुमच्या गावचा काम खूप छान आहे. आता तुमचं काम और बेटर होना चाहिए. बिल्कुल होईल. खूप मस्त चालेल आमचं काम. जास्तीत जास्त मटर कप आम्हाला घ्यायचंच आहे. यहाँ तो महिला काम कर रही है. मारी छोरिया छोरों से काम है. युद्धात गरज असते हिमतीची, बळाची, ताकदीची, कुठल्या वेळेला हल्ला करायचा या निर्णयाची. पण या दुष्काळाबरोबरच्या युद्धात अजून एका गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे ज्ञान, नॉलेज. आपल्या सैन्यात अजून एक पांडव जोडली गेली आहे जी तिच्या ज्ञानाच्या सामर्थ्यावर कुठलंही चक्रव्यूह भेदू शकेल. अकोटमधलं चिंचपाणीगाव हे गाव विदर्भातील आदिवासी भागात वसलेलं आहे. या गावातल्या लोकांना जलसंधारणाचं काम तर करायचं होतं पण इथे एक वेगळीच समस्या होती. या गावाची मातृभाषा मराठी नाही तर कोरकू आहे. जलसंधारणाचं विज्ञान या गावाला कोरकू भाषेतच समजू शकणार होतं. आता करावं तरी काय. आणि या समस्येचा तोडगा काढला जयश्री तोटे या तरुणीने. कारण तिला कोरकू सोबतच मराठी सुद्धा येत होतं. आधी तर जयश्रीने पाणलोट विकासाचं प्रशिक्षण घेतलं आणि तिने गावात परत येऊन सुरू केली कोरकूमध्ये जलसंधारणाची शाळा. ती बनली चिंचपाणी गावाची पाणलोट विकास प्रशिक्षक. मग काय, गावकऱ्यांच्या इच्छेला ज्ञानाचं अस्त्र मिळालं. गाव स्पर्धेसाठी उभं राहिलं. गावात श्रमदान सुरू झालं. दुष्काळाला कोरकू भाषेत सुद्धा टक्कर दिली जाते. तेव्हा दुष्काळाचं आता काही खरं नाही. नमस्कार. राम राम. आज गावात काम कुठपर्यंत आलंय सांगा मला. काम एकदम चांगलं चालूय. फक्त आता गावकरी मशीनची वाट पाहत आहे. श्रमदानाचं काम झालेलं आहे. हो. वा 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 वा. अच्छा मला हे सांग कोरकूत आपला नारा कसा आहे. कासा आळाय डा मुरटीने. कासा आळाय डा मुरटीने. कासा आळाय डा मुरटीने. कासा आळाय डा मुरटीने. क्या बात है. मस्त. नमस्कार. माण तालुक्यातील बनगरवाडी येथे मी आलो आहे आणि मी आता एका सेलिब्रिटीला भेटायला आलो आहे. तुफान आलयामध्ये भामा आजीचा पाण्यासाठीचा उत्साह आणि निर्धार पाहून लोक त्यांचे अक्षरशः फॅन झालेत. आणि आता भामा आजीच्या घराबाहेर सेल्फी विथ आजी साठी रांगा लागल्यात. नमस्कार. वा आनंदाचे डोही आनंद तरंग. इथंच बसूया. या रे पोरो. अरे पडलं इकडे. की तर आम्ही तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना. आम्हाला असं वाटलं की पावर बाज आहे तुम्ही. म्हणजे 500 लोकांना तर तुम्ही सहज आणाल. आणलं ना. आणलं ना. आणलं. कस काय 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 केलं. काय काय केलं. मी असं मला कळालं की किम निघाली या आमच्या गावाला. किम निघाली. नाही बुद्रुक गावामध्ये किम आहे. त्यात आपण सगळ्यांनी मिळून जाऊन बघून येऊया प्रशिक्षणाला. हां. मग तिथं गेल्यानंतर ती दावलं सगळं आम्हाला शिक्षण. त्याने शिक्षण दावलं. समजलं का सगळं. सोप्या पद्धतीने होतं सगळं. सोपंच होतं. मग ते समजल्यावर वाटलं हे शिक्षण चांगलं आहे. हे शिक्षणामुळे आपल्या मुला बाळाची व्यवस्था होणार. आणि कशा पद्धतीने मग काम सुरू केलं गावात आल्यानंतर. गावात आल्यानंतर बोलली
गावातल्या सरपंचांना ह्यांना हे गावाला किम आले आपल्या, तर आपण ही सगळेजण मिळून करूया, चांगलं आहे हे. बायकांना बोलली, सगळी पुरुषी ही बोलली करूया तर करूया. उचलला मी आपला टिकाव, उचलला सगळी माझ्या माग आपली आली. तुमच्या माग आले सगळी आली. किती लोक काम करतात? कमीत कमी 500-600 लोक असतील. 500-600 लोक, चांगली संख्या आहे. तुम्ही जाता का नाही आजी बरोबर? आतापर्यंत इकडे, तू इकडे इकडे. मला एक सांग, तुम्ही काय करता तिकडे जाऊन श्रमदानात? काय काय काम करता मला खरं खरं सांग. खड्डे खणतो का? माती उचलतो का? गमिली उचलतो का? हा, एवढे एवढे हाताने हे करताय. पण खरे जर आशा आजीचा वारसा असेल तर या आशा आजीची हे जी तीन नातवंड आहेत, 1, 2, 3, मी पण तसं ह्यांच्याच वयाचा आहे, तर अशा नातवंडांना हुरूप येणारच, त्यांची ऊर्जा वाढणारच. आणि मला एक गोष्ट करायची तुमच्यावर. सगळी माणसं आम्हाला म्हणत असतात एक सेल्फी द्या, सेल्फी द्या. आज मी तुमच्याबरोबर एक सेल्फी काढणार आहे. मागच्या आठवड्यात आम्ही तुम्हाला पारेगावची गोष्ट दाखवली होती की जिथे दोन वेगवेगळ्या पक्षांचे लोक श्रमदान तर करत होते, पण त्यांच्यातले मतभेद मात्र काही केल्या दूर होत नव्हते, आणि त्यामुळे त्यांना त्यांचं काम पाणी फाउंडेशनच्या ऍप मध्ये भरता येत नव्हतं. काही लोकांनी पासवर्ड बदलला जेणेकरून आम्हाला त्या पासवर्ड मध्ये माहिती भरता येऊ नये. आमचं आम्ही जातोय नियोजन भरतोय ऍप वरती. सकाळी आमचं शेड्यूल आहे 6 ते 8, 2 तास आम्ही करतो. यावर उपाय काय? उपाय ना आमच्याकडे आहे ना त्यांच्याकडे आहे. पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. आमच्या फेसबुक पेजवर ह्या facebook.com/पाणी फाउंडेशन आणि ह्या विषयावर, ह्या प्रश्नावर तुमच्या सोल्युशन, तुमचा उपाय आम्हाला पाठवा. आठवते मी तुमच्याकडे काही सजेशन्स मागवली होती. तुमचे खूप सारे सजेशन्स आले होते आणि खूप खूप थँक्स. आणि आता किरण वाचणार तुमचे 1-2 सजेशन्स. केदार कुलकर्णीने लिहिलंय, दोन्ही पार्टीना सांगा की दुश्मन का दुश्मन दोस्त होता है. वाह क्या बात है, दुश्मन का दुश्मन दोस्त. पार्टी ए चा दुश्मन दुष्काळ आणि पार्टी बी चा दुश्मन पण दुष्काळ, म्हणजे दुश्मन चा दुश्मन दोस्त. तुम्ही दोस्त आहे. दुसऱ्या हे आहे प्रवीण लक्ष्मी सोंडुलकर, दोन्ही गटांचे संमतीने एका अशा व्यक्तीचे निवड करावी जी न्यायपणे दोन्ही गटांच्या सर्व कामांचे पाणी फाउंडेशन ऍप वर अपडेट करतील. करेक्ट, खूप छान. काही गावं अशी आहेत जिथला राजकीय तंटा अजूनही सुटलेला नाही, पण काही गावं अशी आहेत ज्यांना तोडगा तर सापडलाय, शिवाय त्यांनी तो अंमलातही आणलाय. मी आता चालले आहे वालवड गावाकडे, बघूया तिथे काय घडलंय. राजनैतिक वादविवादामुळे वालवड गावात श्रमदानाचं काम ठप्प पडलं होतं. दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेवर राजकारणाचा वरचष्मा ठरत असताना अचानक काहीतरी घडलं आणि वालवड गावात गावकरी श्रमदानाला येऊ लागले. सर्वच राजकीय गट पूर्ण पॉझिटिव्हली यावेळेस काम करत आहेत. आम्ही असा विचार करतो सगळेजण, 4 पक्षाचे 3 पक्षाचे असताना देखील, की गावाच्या विकासासाठी सर्वांनी जर एकत्र आलं तर गावाचं काम चांगलं होणार आहे. पक्षाचं काम तर पक्षाच्या हिशोबाने, आपल्या हिशोबाने आपल्याला करावंच लागणार आहे. कुटुंबाला आम्ही साथ देतो, कुटुंब पुढे जातं आमचं, तसं गाव पण आमचं पुढे गेलं पाहिजे. आणि आज इथे नुसतंच श्रमदान होत नाहीये तर अखंड श्रमदानाचा गावकऱ्यांनी विडा उचललाय. वालवड गावात आलेलो आहोत. प्रवीण साहेब मला सांगा की मागच्या वर्षी काही मतांतरं होती आणि यावर्षी तुम्ही एकत्र आलात, तर काय कारण होतं एकत्र येण्याचं? मागच्या वेळेस फेब्रुवारीमध्ये आमच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यामुळं थोडे निवडणुकीतले मतभेद असल्यामुळं
ह्याला थोडा आमचा सगळ्यांचाच प्रतिसाद थोडा कमी मिळाला. पण ज्यावेळेस यांचं स्पर्धा पूर्ण झाल्या, शेजारच्या गावात वाला असेल, पटसंगवी असेल, त्यांना स्पर्धेत भाग घेतला होता. त्याचा त्यांना जे काम केलं त्या कामाचा रिझल्ट ह्या वर्षी पाऊस पडल्यानंतर आमच्या सर्वांच्या लक्षात आला. आणि मग सर्वांनी ठरवलं की बाबा जे काय झालं असेल आपलं तर निवडणुकीपुरतं सीमित ठेवून, स्वतःचे राजकीय मतभेद सगळं बाजूला ठेवून, आम्ही वालवटकर किंवा मी वालवटकर या नावाखाली एकत्र येऊन आम्ही एवढं 8 एप्रिल ते 22 मे पर्यंत काम करायचं ठरवलेलं आहे. श्रीकृष्ण, मला सांगा, सगळ्या युवकांनी पुढाकार घेतला आणि गावाला एकत्र आणलं, तर काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? आमच्या गावामध्ये युवकांची फळी खूप जबरदस्त आहे. गेल्या वर्षी शेजारच्या गावामध्ये युवकांची कमी संख्या असताना सुद्धा खूप मोठं काम उभं राहिलं. पण आमच्या गावामध्ये उभं राहिलेलं आहे, युवक होते पण थोडा सहभाग कमी होता. ह्या वर्षी युवकांनी असं ठरवलं की जे शेजारच्या गावामध्ये होते ते आपण आपल्या गावामध्ये करून दाखवायचं आणि आपल्या गावाला दुष्काळमुक्त करायचं. तसं आम्ही पण ठरवलं की संपूर्ण युवकांनी पूर्ण ताकदीनिशी गावामध्ये श्रमदानासाठी उतरायचं. आणि ठरल्याप्रमाणे युवकांनी असं पण जाहीर केलं की आपल्याला 24 तास अखंड श्रमदान पण चालू करायचे. अखंड श्रमदान सुद्धा. त्याच्यामध्ये रात्रीचे 12 वाजले असू, 2 वाजलेले असू किंवा दुपारच्या उन्हाच्या 2 वाजलेले असू, युवक कंटिन्युअसली श्रमदान करतात. तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तुमचा नक्की नंबर येवो आणि मी तुम्हाला नंबर आला तर मी तुम्हाला पार्टी देईन. आता आम्ही चाललो आहोत एक नव्या पांडवाला भेटायला. असं पांडव ज्यांनी स्वतःचं प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं आणि गावाचं पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं. त्याचं गाव जवळच आहे. चला बघूया कोण आहे तो पांडव. रेमू एक असं व्यक्तिमत्व की जे हालाकीची आर्थिक परिस्थिती असून सुद्धा आपल्या गावाला पाणीदार करण्याचं स्वप्न बघत आहे. आणि या पाण्याच्या स्वप्नासाठी त्यांनी दारूचं व्यसन सोडलं. 100-125 रुपये मजुरीवर काम करणाऱ्या रेमू यांनी आपल्या गावाला 5000 रुपयांची कुदळ फावडी देण्याचं आश्वासन दिलं होतं, जेणेकरून गावात जलसंधारणाच्या कामांना गती मिळेल. मित्रांनो, आता आम्ही रेमू बरोबर आहोत आणि रेमूची मुलगी पण आहे. नाव काय? रूपा. रूपा, हॅलो रूपा. रेमूजी, आम्ही ऐकलं की तुमच्या गावामध्ये टिकाव फावडा विकत घेण्यासाठी पैसे नव्हते, तर तुम्ही काय केलं? गावातल्या लोकांनी सांगितलं की आमच्याकडं सोय नाही, आमची आम्ही श्रमदान करायला येतो, पैसे नाही. तर म्हणजे माझी पण परिस्थिती खराब आहे. मी पण काही जास्ती पैसे कमावणारा माणूस नाही. हो हो हो. 100-125 रुपये रोजानं आमचे घरचे आणि आम्ही जातो. डेलीचा वेज? हा, दररोज. म्हणजे दररोज मिळतो? हा, दररोज. एका रोज मजुरीचा? मजुरीचा. दारू सोडल्यामुळे जे पैसे होते, जे मी दारू पिऊन गमावत जाऊ, ते पैसे उरलेले होते. तर ते पैसे उरलेले पैसे म्हटलं आपण इतके पैसे आपण नाहीतरी दारूत गमाव होतो. तर आज हे चांगल्या कामात जरी आपले पैसे पडले तर चांगलं काम आहे. तुम्ही किती खर्च केला? गावातल्या लोकांना सांगितलं होतं 5000 रुपये समान आणून देणार. 5000 मध्ये 200 कमी होते. तर 4800 रुपयाचं समान आणून दिलंय. ओके. काय आणलं? 10 तिकास आणले, 10 फावडे आणले आणि 12 जे प्लॅस्टिकचे घमेल असत ते आणून दिले. मतलब आप सही मानो में लीडर हो. गावातल्या लोकांना आपलं गाव जर पाणीदार झालं तर खूप खुशी होणार. आणि आज मी बाहेर गावी कमायला जात होतो पण हेच गाव जर पाणीदार झालं, हे जे जितके जमीनदार लोक आहेत त्यांच्या वावरा जर पाणी भरपूर झालं तर मला बाहेर गावी कमायला गरज नाही होणार. मी उठून यवतमाळला जात असतो दरवर्षी. तो आपका पानी का प्रॉब्लम सॉल्व होगा गांव का, तो फिर आप लोग सब इधर ही काम कर सकते हैं. कहीं बाहर जाने की जरूरत नहीं. हाँ, मैं बाहर नहीं, बाहर जाने का कामच नहीं आमचं. मग आमच्या सर्वांचं हे स्वप्न आहे की महाराष्ट्र पाणीदार करायचं आहे आम्हाला. चला रेमू, आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर, तुमच्या गावाबरोबर आणि हमारी शुभकामनाएं आपके साथ है. असं कळलंय इकडे एक प्रीमियर लीग सुरू आहे, पाण्यासंबंधी काहीतरी प्रीमियर लीग आहे. ती काय आहे? तर मी आहे सोलापूर मध्ये, मी चाललोय हिरज गावात. चला बघूया ते काय आहे. आता आपल्या समोर आलेला आहे WPL
तर या WPL मध्ये या पाचही टीम्स एकत्र काम सुरू करतील एका क्षणी. आणि ते काय करणार आहेत तर CCT खोदण्याचं काम करणार आहेत. जी टीम लवकरात लवकर CCT पूर्ण करेल आणि उत्तम क्वालिटीचं करेल ते ठरतील विजेते. मला पाहिजे कोण विजेते ठरणार आहेत. सगळ्यांना शुभेच्छा, ऑल द बेस्ट. ए मुलांनो, तुम्ही हे काम करायला लागले खपा खप, पण तुम्हाला वाटतं का तुम्ही हारवाल मोठ्यांना? विशेष नाही. कमॉन, चला चला चला. वॉटर सेव्हियर्स अशी तब्येत आहे म्हटल्यानंतर का नाही खपाका फाडणार? हा क्या बात आहे. वुमन्स 11 ची सगळ्यात मोठी सदस्य, काय नाव तुझं? तुला वाटतं का तू या मोठ्या मोठ्या लोकांना हरवशील म्हणून? बायका हरवतील असं वाटतंय? जबरदस्त काम चाललेलं आहे. वॉटर वॉरियर्स, तुम्हाला काय वाटतं तिकडे वॉटर सेव्हियर्सनी तुमच्यापेक्षा जास्त काम करून ठेवलंय आता एवढ्याशा वेळात? तुम्ही त्यांना हरवणार का? पण कामाची क्वालिटी पण तेवढीच महत्वाची. हा वॉटर गँग 11 आयला, तुमच्या नशिबात नेमकं मुरुम आलाय. खरं बाकीच्या ठिकाणी जी जमीन त्यांना देण्यात आलेली आहे आणि यांना जमीन द्या, जमीन आसमानाचा फरक आहे. इथे मुरुम आहे आणि मुरुम जो आहे त्याच्यात जास्तीत जास्त खडे निघतात आणि ते खडे फोडायला खूप अवघड असतात. त्यामुळे मी ठरवलं मी यांना मदत करणार. दे सगळ्यांचं काम संपलेलं आहे. पाचही टीमनी CCT खणलेलं आहे. आता निर्णयाची वेळ आलेली आहे. बघूया काय निर्णय होते. तर या सगळ्यांनी मिळून या WPL स्पर्धेच्या माध्यमातून एवढं पाणी अडवलेलं आहे. 130,000 लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेले हे CCD त्यांनी तयार. तर विजेते आहेत वॉटर वॉरियर्स. तर वॉटर वॉरियर्सने 29,300 लिटर पाणी साठवण क्षमता असलेला CCD तयार केला आणि त्याची क्वालिटी उत्तम होती. त्यामुळे त्यांना ही वॉटर कॅप मिळते आहे. पाण्याचं काम आपण केलंच पाहिजे. आपण आजपर्यंत दुष्काळ हा निसर्ग निर्मितच आहे असं म्हणत म्हणत स्वतःलाच टोप्या घातल्या. आता हा खऱ्या अर्थाने दुष्काळाचा नायनाट करून ही वॉटर कॅप घालण्याची वेळ आलेली आहे. वैजापूर तालुक्यातील भोकर गावात घोषित होतीये स्पर्धेमध्ये एक स्पर्धा. 251 जोडपी इथे करणार आहेत एक टफ फाईट. शिटी वाजली आणि सुरू झाली ही स्पर्धा. या जोडप्यांनी फटाफट मारले फावडे आणि भरले घमेले. तरुण आणि वयोवृद्ध जोडप्यांनी केला एकमेकांचा पाण्यासाठी सामना एका क्षणाचीही उसंत न घेता. यातून निर्माण झालंय 3,000 घनमीटरचं काम आणि बक्षीस मिळाली जोडप्यांना पैठणी साडी आणि शाल. आणि या निमित्ताने भोकर गावात झालं एक महाश्रमदान. आपल्याकडे ज्या 251 जोड्या लक्ष्मी नारायण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या 251 जोडप्यांनी या ठिकाणी 3,000 ते 3,500 घनमीटर या ठिकाणी काम केलेलं आहे. या 3,000 घनमीटर कामामध्ये जवळजवळ लाखो लिटर पाणी या ठिकाणी जमिनीमध्ये मुरणार आहे आणि याचा गावाला निश्चितच फायदा होणार आहे. तर तिथे सांगोल्यातल्या डिकसळ गावात श्रमदानाच्या ठिकाणी होतोय लकी ड्रॉ. अमित माने डिकसळ गावचा श्रमदानातला सहभाग वाढवण्यासाठीचा एक उपाय. श्रमदानाला यायचं, गिफ्ट घेऊन जायचं. आणि अशा पद्धतीने गावकरी दाखवून देत आहेत की श्रमदान ही आनंदाची गोष्ट आहे, कष्टाची नाही. आणि हा आनंद लुटायला मागच्या वर्षी 1 मेला खूप सारी लोक गावांमध्ये आली होती. आणि ह्या वर्षी सुद्धा 1 मे रोजी आहे महाराष्ट्रभरात महाश्रमदान. जेव्हा पुन्हा एकदा गावांबाहेरची लोक गावकऱ्यांसोबत श्रमदान करतील आणि हा आनंद अनुभवतील. जेव्हा तुम्ही हा आनंद अनुभवाल तेव्हा आमच्यासोबत शेअर करा या महाश्रमदानाच्या दरम्यानचे तुमचे फोटोज, व्हिडिओज आणि तुमच्या नवीन गावकरी मित्रांसोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण. आणि मग महाराष्ट्राला पाणीदार बनवणाऱ्या या क्षणांचा गोडवा तुम्ही आम्ही मिळून सर्वत्र पसरवूया. एक मे महाराष्ट्र दिवस. दिवस मराठी अस्मितेचा. दिवस
मराठी अभिमानाचं. येत्या महाराष्ट्र दिनी मराठी पाऊल पडणार पुढे महाश्रमदानाच्या दिशेने. या कोरड्या मातीतून या कोरड्या खडकातून आपण पाणी काढलं पाहिजे ही ताकद आपल्यामध्ये आहे मित्रांनो. महाश्रमदानाचा दिवस येतोय. मला ठाऊक आहे तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार नाही तर तुम्ही उतरणार मैदानात या दुष्काळाविरुद्ध लढण्यासाठी. आता फक्त 2 दिवस उरले आहेत कारण 2 दिवसांनी श्रमदानासाठी अवघा महाराष्ट्र उभं राहणार आहे. शहर आणि गाव, शेत आणि ऑफिस, कार आणि ट्रॅक्टर, कम्प्युटर आणि फावडं, येतला फरकच गायब होणार आहे. येत्या 1 मेला तयार राहा. एक व्हायला आणि दुष्काळाला एकटं पाडायला. बोलो मिलके एक साथ दुष्काळाशी दोन हात. एक जुटी ना पिटल राणा तुफान आला या भुईच्या भेटीला.